शेअर मार्केटकडे दुसरं पाऊल, ही दुसरी स्टेप आहे आपली. आणि हे पाऊल टाकत असताना आपल्याला शेअर मार्केटमध्ये प्रवेश करायचा आहे. शेअर हा एक सिक्युरिटी आहे, त्याला सिक्युरिटी असं म्हणतो. सिक्युरिटी म्हणजे मालमत्ता, आपण ज्यामध्ये पैसे गुंतवतो किंवा जी आपल्याकडं असते त्याला मालमत्ता, त्याला सिक्युरिटी असं म्हणतात. सिक्युरिटी दोन प्रकारची, हार्ड सिक्युरिटी आणि सॉफ्ट सिक्युरिटी. हार्ड सिक्युरिटी आपण पहिल्यापासून करत आलो आहोत, जी आपल्याला जाणवते आणि सगळेच करतात, पहिल्यापासून करत आलो आहोत. त्यामध्ये आपण पहिल्यापासून गुंतवणूक करतो. म्हणजे काय? सोनं, चांदी, जमीन, प्लॉट्स किंवा शेती आणि जे काय असेल ते, तर ह्याला हार्ड सिक्युरिटी असं म्हणतात. दुसरा प्रकार म्हणजे सॉफ्ट सिक्युरिटी. सॉफ्ट सिक्युरिटीमध्ये आपण पैसे गुंतवतो, आपण सेव्हिंग अकाउंटला पैसे ठेवतो किंवा आपण इन्शुरन्स काढतो, प्रीमियम भरतो, आपण बाँडमध्ये पैसे गुंतवतो, त्यानंतर आपला पी एफ कट होतो, किंवा आपण नंतर ट्रेझरी आहे, ट्रेझरीमध्ये पैसे टाकतो. आणि त्याच्याच बरोबर शेअर जो आहे, हा शेअर म्हणजे सुद्धा सॉफ्ट सिक्युरिटी आहे. आणि हा जो शेअर आहे, ह्या शेअरच्या बाबतीत आपल्याला समजून घ्यायचं आहे की हा नेमकं काय, ह्याचा प्रवास आहे ते. तुमच्याकडे जे पैसे आहेत किंवा आपल्याकडे जे पैसे आहेत ते आपण अधिकृतरित्या कुठे ठेवतो? सेव्हिंग अकाउंटला. सेव्हिंग अकाउंट आपल्याला कोण देतं? बँक देते. मग ती कुठलीही असू द्या, म्हणजे अगदी प्रायव्हेट बँक असेल, कोऑपरेटिव्ह असेल, मल्टीशेड्यूल असेल किंवा नॅशनल बँक असेल, पण बँक देते अधिकृतरित्या आपल्याला ती सेव्हिंग अकाउंट देते. वेगवेगळ्या बँका आहेत त्या. बँक कोणाच्या आधिपत्याखाली काम करते? RBIच्या. म्हणजे ही जी चेन जर तुम्ही बघितली की मनी, सेव्हिंग अकाउंट, बँक आणि RBI, ही चेन जी आहे, ही चेन आपल्याला माहिती आहे, ह्यात काही वेगळं सांगायची गरज नाही. सेम तसंच तुमचा शेअर आहे, हा जो शेअर आहे हे ठेवायचं अधिकृत जागा म्हणजे जे अकाउंट आहे त्याला डीमॅट अकाउंट असं म्हणतात. डीमॅट अकाउंट, हे डीमॅट अकाउंट तुम्हाला कोण देतं? हे डीमॅट अकाउंट तुम्हाला डिपॉझिटरी देते. आपल्याकडे दोन डिपॉझिटरी आहेत अधिकृतरित्या, सरकारी दोनच आहेत. सेव्हिंग अकाउंट तुम्हाला वेगवेगळ्या बँका देतात, भरपूर बँका आहेत, त्यांच्या भरपूर शाखा आहेत, पण डिपॉझिटरी तुम्हाला दोनच देतात, एक NSDL आणि एक CDSL. बरं, ह्या तुम्हाला डायरेक्ट डीमॅट देत नाहीत, ह्या तुम्हाला मध्यस्थामार्फत डीमॅट देतात. हा जो मध्यस्थ आहे याला डिपॉझिटरी पार्टिसिपेट असं म्हणतात, DP असं म्हणतात. DP दोन आहेत, बँक आणि ब्रोकर. तुम्हाला बँकही डीमॅट अकाउंट देते आणि ब्रोकरही देतो, पण सर्वच बँकांचे ट्रेडिंग प्लॅटफॉर्म नाही आहे म्हणून आपला कल हा ब्रोकरकडे असतो. कारण ब्रोकर हा तुम्हाला डीमॅट तर देतोच, पण त्याबरोबर सक्षम असा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म देतो, तुम्हाला चांगला सपोर्ट देतो, तुमची काळजी घेतो, सातत्यानं तुमच्या सोबत असतो, म्हणून आपला कल हा ब्रोकरकडे जाण्याचा असतो. आणि मग हे सगळ्या जी काही ही चेन आहे ही कोणाच्या आधिपत्याखाली येते? ही येते सेबीच्या आधिपत्याखाली. अशा पद्धतीने आपण या दुसऱ्या पावलात, दुसऱ्या स्टेपमध्ये सिक्युरिटीज, डीमॅट, डिपॉझिटरी आणि डिपॉझिटरी पार्टिसिपेट म्हणजे काय हे समजून घेतलं. आता पुढील म्हणजे तिसऱ्या पावलात, तिसऱ्या स्टेपमध्ये आपण ब्रोकर काय आहे, तो कसा निवडावा, डीमॅट ट्रेडिंग अकाउंट ओपनिंगची प्रोसेस काय व त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात हे समजून घेऊया.